नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। उल्लासनगर आरपीआई आठवले गट पर युवा शहर अध्यक्ष पद पर आकाश सोनावने की नियुक्ति की गई है। आकाश सोनावने पेशे से एक वकील हैं और पिछले 5 वर्षों से पार्टी के लिए काम कर रहे हैं। अपने काम के परिणाम स्वरूप जिला अध्यक्ष भगवान भालेराव के नेतृत्व में उन्हें युवा अध्यक्ष पद की जिम्मेदारी दी गई है। वहीं जिला अध्यक्ष भगवान भालेराव ने बताया, आकाश सोनाव ने गरीबों को न्याय दिलाने और आरपीआई पार्टी को बढ़ाने के भरपूर प्रयास करेंगे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, आज आम्ही जिल्हा कार्यकारिणी आणि आज माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उल्हासनगर शहर युवा अध्यक्षपदी ॲडव्होकेट आकाश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ही नियुक्ती करण्यामागचा उद्देश असा आहे, आकाश सोनवणे गेली 10 ते 12 वर्षापासून क्रिमिनल लॉयर आहेत। मग ते उल्हासनगर कोर्ट असेल, कल्याण कोर्ट असेल, मुंबई कोर्ट असेल, इथे ते प्रॅक्टिस करतात। सातत्याने गेली 5 वर्षापासून ते माझ्या बरोबरीने पक्षामध्ये काम करतात। अनेक पक्षाच्या ज्या विविध अडचणी असतील किंवा पोलीस स्टेशनशी संबंधित असतील या न्यायालयासंबंधित असतील पक्षाच्या, त्या सगळ्या सोडवण्याचं काम आकाश सोनवणे सातत्याने करत होते। युवा जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांना आम्ही गेली 3 वर्षापासून पक्षाचं काम दिलं होतं आणि ते सातत्याने काम करत होते। आमच्याकडे युवा अध्यक्ष म्हणून समाधान निकम होते, तर समाधान निकमची कारकीर्द आणि त्यांची पक्षाबद्दल असलेली निष्ठा आम्हाला योग्य वाटली नाही। माननीय आठवले साहेबांना ही बात आम्ही निदर्शनात आणून दिली। पप्पू कागदे जे महाराष्ट्राच्या युवा अध्यक्ष, त्यांच्या निदर्शनात आणून दिली आणि त्यांच्या आदेशानुसार आज रोजी, आठवले साहेबांच्या आदेशानुसार आज रोजी आम्ही ॲडव्होकेट आकाश सोनवणे यांना युवा शहर जिल्हाध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यांनी पक्षाचं काम प्रामाणिक करावं, जनतेची सेवा करावी अशा त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। भविष्यात 2022 निवडणुकीला सामोरे जाताना कुठल्याही प्रकारे पक्षावर कोणी ताशेरे ओढू नये म्हणून ही नियुक्ती आम्ही केलेली आहे। क्लीन माणूस, क्लीन युवा कार्यकर्ता अशी त्याची ओळख असल्यामुळे त्यांना या रिपब्लिकन पक्षाच्या युवा शहर जिल्हाध्यक्षपदी आम्ही त्याची भरती केली आहे। जनरल सेक्रेटरी होतेच, त्यांना आता अध्यक्षपदाची माळ देऊन त्यांची भरती केलेली आहे आणि भविष्यकाळात ते उल्हासनगर शहरामध्ये रिपब्लिकन वाढवण्यासाठी प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे। उल्हास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्हास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।